राष्ट्रीय युवा दिनानिमित्त बजाज नगरात औरंगाबाद मिनी मॅरेथॉन 2016 आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण लोकजीवन नवनिर्माण विकास मंडळ औरंगाबादच्या वतीनं बजाज नगरात मंगळवारी राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून युवकांमध्ये आरोग्यदायी आणि क्रीडाविषयक जागृती व्हावी या दृष्टिकोनातून औरंगाबाद मिनी मॅरेथॉन 2016 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राजू बागडे, भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष भूपेश पाटील, ग्रामीण लोकजीवन नवनिर्माण विकास मंडळ औरंगाबादचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील नवले, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक श्रीमती अरुणा कोचुरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये जिल्ह्याभरातील स्वामी विवेकानंद नॅशनल स्कूल, राजे संभाजी विद्यालय, स्वामी परमानंदगिरी यासारख्या विविध शाळेतील जवळपास 350 अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा प्रारंभ महावीर चौकातून करून बजाज नगरातील विविध प्रमुख मार्गावर काढून समारोप मोठा देवी चौकात करण्यात आला. यावेळी स्पर्धेत 15 वर्षाखालील प्रथम सागर ठाकरे तर द्वितीय विशाल रूपवते तसेच वयोगट 15 ते 20 वर्षापर्यंत प्रथम संतोष दारकुंटे तर द्वितीय किरण शिंदे याने बाजी मारली. स्पर्धेचं पारितोषिक वितरण शरद जाधव, संजय आळसकर, स्वामी कल्याणात्मानंद, आर के भराड, दीपक बडे, सुभाष अवताडे, निलेश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याआधी रामकृष्ण मिशन आश्रम औरंगाबादचे स्वामी कल्याणात्मानंद यांनी उपस्थितांना स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं. या स्पर्धेसाठी शासकीय रुग्णवाहिकेची मदत घेऊन डॉक्टरांनी काही स्पर्धकांना आरोग्य सेवा पुरवली. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे कोषाध्यक्ष रामेश्वर नवले, अमोल देशमुख, गणेश नवले, अतिश वानखेडे, राम आमले, सौरभ गवळी, मोहिनी चौरे, निशा पवार, प्रिया पाटील, मेघना पाटील, कोमल दसरे, वैभव देशमुख, शुभम शिंदे, आशिष सोळुंके, रुपेश साळवे, शुभम पाटील, सागर ढवळे, अजय जाधव, विनोद नवले, संदीप कोल्हे, आकाश भावेकर, संतोष दाने, चेतन छाजेड, विलास घुले, डॉक्टर अमोल कोलते, ॲडव्होकेट सागर दरक, शिवाजी नवले यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलं. यावेळी नेहरू युवा केंद्र संलग्नित लक्ष्य ॲक्शन ग्रुपची स्थापना करून समाजातील समस्या आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवकांची निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसांचे फुटबॉलचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप कोल्हे तर आभार रामेश्वर नवले यांनी मानलं.